मंडळी, वारीच्या आनंद सोहळ्यामध्ये सगळ्यांना एकच ध्यास असतो, तो विठुरायाच्या दर्शनाचा. आणि हे दर्शन तितकंच विलक्षण असतं. संतांनी विठुरायाचं इतक्या नानापरीने वर्णन केलेलं आहे, त्याच्या प्रत्येक लीलेचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या रूपाच्या विविध पैलूंचं वर्णन केलेलं आहे, त्याविषयी काय बोलावं. पण मला आत्ता आठवण होते आहे ती आपल्या आत्ताच्या सद्यकाळातले मूर्तितज्ञ किंवा आपल्या देवळांचं जे स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र आहे यामधले प्रचंड मोठे विद्वान, ज्यांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द मानला जातो, अशा देगलूरकर सरांची. सरांनी असं सांगितलं होतं की ही जी विठुरायाची मुद्रा आहे किंवा ही जी विठुरायाची मूर्ती आहे ही कशी आहे, तर ते म्हणाले सर्वसामान्यपणे देवतांच्या ज्या मूर्ती असतात त्यामध्ये वीरमुद्रा असते, म्हणजे जेव्हा भगवंतांनी कुठलं तरी शस्त्र धारण केलेलं असतं तेव्हा ती वीरमुद्रा झाली, जसं सुदर्शन चक्र धारण केलेला कृष्ण आपण पाहतो. किंवा जर देवाबरोबर देवता असेल, त्याची पत्नी असेल, तर ती भोगमुद्रा झाली. पण विठुरायाची जी आहे ती योगमुद्रा आहे. तो योगामध्ये ध्यानमग्न असा आपल्या पुंडरीकाच्या वाट पाहण्यामध्ये उभा आहे आणि म्हणून त्याने कटीवर कर घेतलेले आहेत आणि म्हणून ते रुक्मिणीचं मंदिर जे बाजूला आहे, कारण योग सुरू असताना पत्नीची साथ असली तरी ती मूक असली पाहिजे, बाजूला असली पाहिजे, म्हणून रुक्मिणीचं मंदिर बाजूला आहे, असं हे त्यांनी उलगडलेलं कोडं. अर्थात अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीचे नानाविध अर्थ लावता येतात. पण अगदी आदि शंकराचार्यांनी सुद्धा जेव्हा वर्णन केलं पंढरपूरचं तेव्हा ते महायोग पीठ म्हणून केलं, म्हणून त्या अर्थानेही ही योग मुद्रा रूप कसंही असे ना ती वीरमुद्रा असू दे, कारण आईच्या नजरेतच इतका धाक असतो. विठुराया आपणा सगळ्यांसाठी माऊली आहे, काय विलक्षण देव आहे बघा. एका बाजूने जगाचा पिता आहे आणि त्याच वेळेस जगाची माता सुद्धा आहे. तर अशा या विठुरायाची वीरमुद्रा म्हणजे त्याच्या नजरेतच इतका धाक आहे की आपण आपोआपच शिस्तीत वागतो. पत्नीची साथ त्याच्या मनात प्रेमाची ती साथ आहेच, म्हणून ती भोगमुद्रा सुद्धा, आणि आपण सगळ्यांनाच त्याचं ध्यान लागतं म्हणून ती योगमुद्रा आहे असं म्हणूया. पण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, हीच वर्षानुवर्ष भक्तांच्या मनातली भावना आहे जी ज्ञानेश्वर माऊलींनी व्यक्त केली आहे. आणि आता आपण ऐकणार आहोत शमिकाच्या गोड स्वरातून. खरं तर शमिका एक गुणी गायिका म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. ती जितकी सुंदर गाते तितका छान अभिनयही करते. संगीत रंगभूमीवरचा तिचा वावर आपण पाहिलेला आहे आणि भाग्यशाली आहे कारण खूप उत्तम गुरु तिला लाभलेले आहेत. प्रसाद गोयवणी आणि मुग्धा सामंत यांच्याकडे संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गुरु अश्विनी भिडे देशपांडे यांचं मार्गदर्शन तिला गेली अनेक वर्ष लाभत आहे. आणि या पुढची जी रचना ती सादर करणार आहे ती अश्विनीताईंनी स्वतः गायलेली आणि माणिक भिडे यांचं संगीत असलेली, म्हणजे रूप पाहता लोचनी हा आपल्या परिचयाचा अभंग पण एका वेगळ्या ढंगामध्ये आज ती सादर करते. ऐकूया. जा
सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, ओ सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा बाप रखुमा देवी वरु, बाप रखुमा